अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोदवड रोडवरील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेली पॉझिटिव्ह महिलेची अचानक ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने तिला लागलीच जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले होते, परंतु तोपर्यंत त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याने आणि रात्रीची वेळ असल्यामुळे महिलेच्या मृतदेहास उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले। सकाळी अंत्यविधीसाठी मृतदेह नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। लक्षणवाले बी एकाच ठिकाणी ठेवता, लक्षणवाले बी एकाच ठिकाणी ठेवता। या बाईला काल 4 वाजता त्रास झाला, तिथे फोन लावला की बाईला इथून हलवा, त्यांना काहीच ॲक्शन घेतली तर तिथे हे झालं, मौत झाली। आता कोण आले डायबिटीसचा त्रास आहे, कोण आले दम्याचा आहे, मग तिथे सगळी ट्रीटमेंट बंद करून टाकता ना। कधीपासून ऍडमिट होत्या, काय होत्या? 4 दिवस ऍडमिट होत्या। कोणत्या सेंटरला होत्या? पाचोरा रोड आदिवासीमध्ये क्वारंटाईनमध्ये होते, तर त्यांना रिपोर्ट लावला होता मी डॉक्टरांना, पांढऱ्या पेशा वाढले होत्या। त्यांना तीनदा सांगलं, 1 वाजेपर्यंत मी तिथेच होतो काल, पण त्यांना त्या गोळ्या दिल्या नाही आईला। आणि संध्याकाळी डायरेक्ट ऑन द स्पॉट फोन येतो आहे की तुमची आई वारली, त्यांना असं सांगितलंच नाही की बा सिरियस आहे का असं काही काहीच नाही, डायरेक्ट वारली बा असं सांगितलं। की ते या टायमाला त्यांना चहासुद्धा नाही आहे, या टायमापर्यंत क्वारंटाईन जे ठेवले त्यांना चहासुद्धा नाही आहे आणि त्यांना गोळ्यासुद्धा नाही। मी सकाळी गोळ्या आणायचो आणि डब्बा आणायचो, काहीच नाही त्यांना, नुसतं जेवणामुळे मरता येईल, काहीच नाही, दुसरं काहीच नाही, जेवण असे वरून मागतं हो जेवण, दुसरं काहीच। मग तुम्ही कोणाकडे सांगितलं नाही का तसं? सगळं सांगितलं कोणाकडे दिली तक्रार? तुम्ही मी सांगतो ना, तक्रार कोणाकडे दिली होती तुम्ही? ते मॅडम होते काल आली, ते मॅडम 1 वाजेपर्यंत बसवलं, 12:30 येतात डॉक्टर, 1 येतात डॉक्टर, 1 वाजेपर्यंत थांबलो तरी पण कोणी नाही आलं। एखाद्या बी पी वाल्याच्या गोळ्याच्या बंद पडल्या, 4 दिवस झाले बी पीच्या गोळ्या त्या बाईच्या तंदुरीत, ते बाई मुसत्याची ठेवत होती, आता त्या गोळ्यात खायला वेळ नाही दिले, मग त्या पेशंटचं काय आलं होती सांगा तर खरी तुम्ही। अरे आपल्या ते घटना प्रत्येकावर बिटलेले, प्रत्येक आपू आजारी पडलो आहे, सुधरलो बी आहे, पण औषध मी सुधरलो, घरा रिट्रीटमेंट करून सुधरलो, कापूर ट्रीटमेंट करून सुधरलो, का बस मी तुमचं म्हणणं असं की त्या तिथे कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट नाहीये? काहीच नाही, बॉम्बेला आहे मी, 4 वाजेपर्यंत येतो, म्हणलं भाऊ मी जर आले तर मी कधी येईन म्हणजे सांगतोय ना, क्लिअर सांगतोय ना, नाहीये काहीच नाहीये, काही सोय नाहीये। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।